ओम नमः शिवाय। मित्रांनो, आज सोमवती अमावस्या। आज 6 दिवस खूपच खास आणि दुर्लभ आहे। याच दिवशी सूर्यग्रहण देखील आले आहे, पण भारतामध्ये या सूर्यग्रहणाचा विशेष प्रभाव नसेल, त्यामुळे आपल्याला ग्रहणाचे नियम पाळण्याची विशेष गरज नाही। मित्रांनो, अमावस्या ही तिथी तंत्रविद्या करण्यासाठी खास मानली जाते। अमावस्येच्या दिवशी अनेक तांत्रिक प्रयोग केले जातात आणि असे मानले जाते की हे प्रयोग त्वरित फळ देतात, म्हणजेच काही दिवसांमध्येच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येतो। सोमवती अमावस्येच्या दिवशी धनप्राप्तीसाठी देखील अनेक उपाय केले जातात। या दिवशी जर आपण तुळशीला 108 प्रदक्षिणा केल्या तर त्यामुळे आपल्याला धनप्राप्तीचे योग जुळून येतात। आपल्यावर कितीही मोठं कर्ज असेल तर त्यातून आपली सुटका होते। तसेच ग्रहांची अशुभता दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रयोग केले जातात। आपल्या जीवनातील समस्या दूर व्हाव्यात, आपल्याला आर्थिक अडचणी येऊ नये, आपल्या घरामध्ये पैसा येत राहावा आणि तो टिकून राहावा, यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत। हा उपाय तुम्हाला सोमवती अमावस्येच्या रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे। उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे, जो कोणीही करू शकतो। मित्रांनो, तसे तर शास्त्रांमध्ये या दिवशी करण्याचे आणि प्रत्येक स्थितीला करण्याचे उपाय सांगितले गेले आहेत, पण हे उपाय करणे सर्वांनाच शक्य नसते। काही उपाय खूपच कठीण असतात, पण आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो अगदी सोपा आहे, अगदी कोणीही हा उपाय सहज करू शकतो। उपाय काय आहे पाहण्यापूर्वी, जर तुम्ही आमच्या उत्सवरंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील। मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला लागणार आहे मोहरी। प्रत्येक घरामध्ये सहज उपलब्ध असणारी अशी ही वस्तू आहे, ती म्हणजे मोहरी। मोहरीचा वापर करून आपण हा उपाय करायचा आहे। सोमवती अमावस्येला रात्री झोपण्यापूर्वी, म्हणजे जेव्हा तुमचे जेवण वगैरे होईल त्यानंतर झोपण्यापूर्वी, तुम्हाला आपल्या हातामध्ये थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि ही मोहरी आपल्या मुठीमध्ये घेऊन संपूर्ण घरभर आपल्याला फिरायचे आहे। घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला जायचे आहे आणि शेवटी जेव्हा तुम्ही पूर्ण घर फिरून याल त्यानंतर आपल्याला सरळ आपल्या टेरेसवर जायचं आहे, छतावर जायचं आहे। छतावर गेल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि ही मोहरी चारही दिशांना फेकायची आहे। पूर्वेकडे तोंड करूनच चारही दिशांना आपल्याला थोडी थोडी मोहरी फेकायची आहे। मागे हात करून मागच्या बाजूला देखील ही मोहरी आपल्याला फेकायची आहे। अशा प्रकारे चारही दिशांना आपल्याला ही मोहरी थोडी थोडी करून फेकायची आहे। यामुळे जर तुमच्या मागे काही साडेसाती असेल, शनिदोष असेल, पितृदोष असेल किंवा एखाद्याने जादू टोना टोटका केला असेल, करणी केली असेल, तर या सर्वांमधून तुमची सुटका होईल। अनेकदा असं होतं की तुम्ही खूप मेहनत करता, खूप कष्ट करता, पण त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नाही। तर हे होऊ शकतं तुमच्या मागे असलेल्या साडेसाती किंवा पितृदोषामुळे। जर यातून सुटण्यासाठी आपण काही उपाय केले नाहीत तर तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही मेहनत करा, तुमच्याकडे पैसा कधीच येणार नाही। त्यामुळे आपल्या कष्टाबरोबर, आपल्या मेहनतीबरोबरच आपल्याला पितरांचे आशीर्वाद आणि भाग्याची साथ, नशिबाची जोड देखील तितकीच आवश्यक आहे। मित्रांनो, तुमच्या जीवनात देखील अशा समस्या असतील आणि तुमच्या कष्टाला जर योग्य फळ मिळत नसेल तर तुम्ही देखील मोहरीचा हा उपाय नक्की करा आणि तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।